चैतन्य आर्य वैश्य महिला मंडळकडून पूरग्रस्तांना मदत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या भागात महापुराने थैमान घातले. यामध्ये जवळपास 25,000 कुटुंबांचे स्थलांतर रद्द करण्यात आले. अशा स्थितीत त्यांना मदत व्हावी यासाठी आर्णी येथील चैतन्य आर्य वैश्य महिला मंडळकडून कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. यात रोख रकमेसहित नागरिकांनी साड्या, बेडशीट, भांडे आदी वस्तू गोळा करण्यात आल्या. या सर्व वस्तू तहसीलदार श्रीकांत निळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन तहसीलदार श्रीकांत निळे यांनी केले आहे. त्या अनुषंगाने शहरातील व ग्रामीण भागातील प्रत्येक जण आपापल्या परीने मदत देण्यासाठी पुढे येत आहे. महावईसाठी सचिन येवले, यवतमाळ. ज्या भागात ही एवढी बिकट परिस्थिती आली, पुराने कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, आणि ती परिस्थिती म्हणजे जे ते सुद्धा आपले बहीण भाऊच आहेत, आणि त्या उद्देशाने आम्ही त्यांचे दुःख किंवा त्यातली कुठलीही त्यांची भरपाई आम्ही करू शकत नाही. पण आपल्याकडून फुलणे फुलांची पाकळी छोटीशी तरी आमच्याकडून मदत व्हावी, आणि आपल्यासारख्या त्या सुद्धा माता भगिनी त्यांच्यासुद्धा त्यांच्या अनेक कपडे वाहून गेले, त्यांच्या घरातले त्यांचा पूर्ण संसार वाहून गेला, तर आमच्याकडून काहीतरी मदत म्हणून आम्ही फक्त यांना आमच्या साड्या, आमच्या 25 जणीचा ग्रुप आहे, आणि आम्ही प्रत्येकीने ठरवलं का आपण दुसरी मदत काही करण्यापेक्षा आपल्या भगिनीपर्यंत आपल्या साड्या पोहोचाव्यात असं आम्हाला वाटलं, आणि आम्ही प्रत्येकीला 2-2 साड्या काढाव्यात असं आम्ही सांगितलं होतं. असं माझ्या डोक्यात मला वाटलं काहीतरी आपण मदत करावी. कोल्हापूर सांगली परिसरातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आर्णी तहसील प्रशासनाने आर्णीवाशांना आवाहन केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आर्णी तहसीलकडे मदतीचा ओघ सुरू झाला. त्यामध्ये बऱ्याच व्यक्तींनी जीवनोपयोगी साहित्य किंवा बिस्किट पुडे, मॅगी पॉकेट, औषध, मेडिकल असोसिएशनतर्फे औषधं, तसेच अनेक व्यापारी संघटनांनी गाद्या, बेडशीट, ब्लँकेट, अंथरूण पांघरूण, तसेच आर्य महिला वैश्य महिला ग्रुपने आत्ताच आपल्याला इथे 100-150 साड्या दिलेल्या आहेत. असंच आर्मीतील अनेक समाज घटक संवेदनशीलता राखून मोठ्या प्रमाणात मदत आमच्याकडे पाठवत आहेत. ती सर्व मदत आम्ही 17 ऑगस्ट रोजी पूरग्रस्तांना पाठवणार आहे.